हरे कृष्णा। श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पाचवा। अध्यायाचं नाव आहे नारदांना व्यासांचा उपदेश। आपले आतापर्यंत 25 पर्यंत श्लोक वाचन झालेत आणि आज आपण 26व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। थोडीशी उजळणी करूया, कारण 2 दिवसाची सुट्टी झाली आपली, बरोबर। तर ही जी भागवतम आपण वाचायला सुरुवात केलं पहिल्या अध्यायामध्ये, तेव्हा आपण बघितलं की शौनक आदी ऋषी मुनी आहेत, ते सगळे असे 88,000 ऋषी मुनी गोळा झाले आहेत कलियुगातल्या जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, जगताच्या कल्याणासाठी ते यज्ञ करत आहेत। आणि त्यावेळी तिथे सुत गोस्वामींचं आगमन झालं। त्याने सुत गोस्वामींना प्रश्न विचारले 6 आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला भगवंतांविषयी सांगा। आणि अशा तऱ्हेने दुसऱ्या अध्यायापासून सुत गोस्वामींनी प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली। आणि उत्तर देता देता सगळे भगवंतांचे अवतार कशासाठी झाले, का भगवंत येतात अवतरतात, परम कल्याणकारक मनुष्यासाठी काय आहे, वैदिक शास्त्रांचं सार काय आहे, लीला अवतार सांगा, अशा तऱ्हेने सगळे प्रश्नांची उत्तर देत आहेत। मग तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की सुत गोस्वामींनी भगवंतांचे अवतारी श्रीकृष्ण म्हणून पूर्णपणे सगळ्यांचे भगवंत सगळे भगवंतांचे अवताराबद्दल सांगितलं। चौथा जो आपण अध्याय वाचला त्यामध्ये हे व्यासदेव जी आहेत त्यांच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारले। चौथ्या अध्याय जसा सुरू झाला तसेही परत शौनक आदी ऋषी मुनींनी सुत गोस्वामींना प्रश्न विचारले होते की ही कुठच्या युगामध्ये कथा झाली आहे, नंतर कोणत्या स्थानी प्रथम ही भागवत कथा सांगितली गेली, कोणत्या कारणाने केली गेली, व्यासदेवांना हे जे इतकं सुंदर भागवतम हे साहित्य आहे ते संकलित करण्यासाठी, लिहून काढण्यासाठी कोणी प्रेरणा दिली, असाही प्रश्न होता। तुम्ही बघू शकता चौथ्या अध्यायातला तिसरा असा प्रश्न होता। आणि त्यामुळे सुत गोस्वामींनी उत्तर देताना व्यासदेवांबद्दल सांगायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांच्याबद्दल थोडस सांगितलं। आणि असे व्यासदेवांनी सगळे वेद वगैरे लिहिले आहेत, वैदिक वेदांत सूत्र लिहिलं आहे, उपनिषद लिहिली आहेत, महाभारत लिहिलं आहे, सगळं लिहिलं आहे, तरीही त्यांना संतोष वाटत नव्हता। म्हणून ते सरस्वतीच्या किनारी बद्रिक आश्रमात हिमालयात बसलेले आहेत। त्यावेळी त्यांच्या गुरूंचं तिथे आगमन झालं आणि त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं। आणि मग आपला 5वा अध्याय सुरू झाला आणि त्यामध्ये नारद मुनींनी व्यासदेवांशी बोलायला सुरुवात केली। आणि भक्तीबद्दल तू लिही, भगवंतांबद्दल, भगवंत भगवान श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लिहिलं आहे, सगळं दिव्य आहे, त्यांच्याबद्दल लिही। आतापर्यंत तू कर्मकांड, ज्ञानकांड, उपासनाकांड, परम सत्य म्हणजे ब्रह्मज्योती आहे याबद्दलच जास्त लिहिलंयस, आता विशेष करून तू भगवंतांबद्दल लिही, कारण ही जी भगवंतांची भक्ती आहे ती मनुष्यासाठी परम कल्याणकारक आहे, त्याच्या जीवनाचं ध्येय आहे, असं सांगताना भक्तीचं महात्म्य पुढे पुढे सांगत होते। तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की अशी जी भक्ती आहे त्यात जरी पतन झालं तरीही काही त्याचं अकल्याण होत नाही, हे पण सांगितलं। आणि या जन्मी जर भक्ती 5% झाली आहे तर ती पुढचा देह प्राप्त केल्यावर 6%पासून सुरू होते, अशी ही जी कायम राहणारी भक्ती आहे त्याबद्दल तू उपदेश कर। आणि हे तू का कर, कारण ह्याचा मी स्वतः माझ्या जीवनात अनुभव घेतला आहे। आणि असं सांगून नारद मुनींनी ही स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली। तो श्लोक आहे 23व्यापासून सांगायला सुरुवात केली की मी तुला माझ्या जीवनाबद्दल सांगतो, जे आदला जन्म होता तेव्हा मी एक सामान्य दासीचा पुत्र होतो, असं एका जंगलाजवळ असे आश्रम असतात, ब्राह्मणांच्या पाठशाळा असतात,
जिथे विद्यार्थी येऊन अभ्यास करतात, ऋषिगण येऊन थांबतात. तर असं एक ही कथा सांगायला नारद मुनींनी स्वतःची सुरुवात केली. त्यामध्ये 23व्या श्लोकामध्ये नारद मुनींनी सांगितलं की तिथे चातुर्मास सुरू होता आणि माझी आई जी आहे ती त्या ब्राह्मणांची पाठशाळा होती, म्हणजे आश्रम जो होता तिथे. आता जसं तुम्ही विचार करू शकता, एका खेड्यात अशा जंगलाजवळचा आश्रम आहे, तुम्ही विचार करा. असं झोपड्या कशा असतात तसे छोटे छोटे, पहिले तर कुटी असायच्या, तसं तिथे सारवलं जातं तर ती कामं, नंतर भांडी घासणं वगैरे, अशी सगळी साधी कामं जी आहेत ती सगळी, गायींचं दूध काढणं वगैरे, ही सगळी कामं ही जी दासी होती नारद मुनींची, आदल्या जन्मीची आई, ती करत होती. आणि एकच तिला हा मुलगा होता, बाकी तिचं कोणीही नव्हतं तिथे. ती दासी सेविका म्हणून होती आणि जशी आई करते तसा हा मुलगाही आईला मदत करत होता. तर अशा आश्रमशाळेत असे हे दोघंही जगत होते सेवक म्हणून. तिथे चातुर्मास आला, तर आता योगा योगाने आपण बरोबर चातुर्मासात आहोत. चातुर्मासाला 15 दिवस झालेत सुरुवात होऊन. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की एक्झॅक्ट याच काळामध्ये ही कथा झालेली आहे. हरिबोल माताजी, जर कुठेतरी आवाज होत असतील ना तर प्लीज म्यूट करा हा, मला फटाफट असे ठोकण्याचे आवाज येत आहेत. तर अशी ही नारद मुनी आपली कथा सांगतायत, ती चातुर्मासातली आहे. चातुर्मासातले जे 2 ऋतू असतात, वर्षा ऋतू आणि शरद ऋतू, तर हे या ऋतूंबद्दल चर्चा आता सुरू आहे की या ऋतूंमध्ये म्हणजे मी हे जीवन जगलो काय, 4 महिन्यांचा मला संगम मिळाला, कोणाबरोबर मिळाला, ह्या महान भक्तांबद्दल बरोबर मिळाला, आणि मी त्यांच्या व्यक्तिगत स्वतःहून मी त्यांच्या सेवेमध्ये होतो. आता हे जेव्हा 4 महिने जे महान भक्त आहेत ते एका ठिकाणी राहतात, तर नुसता फुकट अजिबात वेळ घालवत नाहीत. दरवेळी काय आहे, ते प्रवास करत असतात, त्यामुळे त्यांचा बराच वेळ प्रवासामध्ये वगैरे पण जातो. पण आता 4ही महिने एकाच ठिकाणी आहेत आणि त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ काय, त्यांनी भगवंतांची कथा, भगवंतांविषयी चर्चा, भागवतम वाचन, भागवतम बद्दल एकमेकांशी बोलून रसग्रहण करणं, हे सगळं त्यांचं सतत चालू होतं. आणि मध्ये मध्ये ब्रेक कशासाठी होते, तर प्रसादम खाण्यासाठी, स्वतःचं काही आवरण्यासाठी आणि संध्याकाळी रात्री निद्रा घेण्यासाठी. नाहीतर काय, सतत अशी ही कृष्ण कथा या भक्तांची सुरूच होती, सकाळ दुपार संध्याकाळ. तर अशा वातावरणात नारद मुनी, छोटे हे दासी पुत्र आहेत, होते केवळ 5 वर्षाचे. 24व्या श्लोकामध्ये नारद मुनींनी मी स्वतः कसा होतो, माझ्यामध्ये काय गुण होते, एक मी साधा दासी पुत्र होतो तरीही मी कसा होतो, इंद्रिय निग्रही होतो, बालक होतो छोटासा, पण खेळण्याची काही रुची नव्हती. आज्ञा जशा मला सांगितल्या जातील त्या तंतोतंत पालन करण्याची माझा स्वभाव होता, खोडकर स्वभाव नव्हता, आणि मी अल्पभाषिणी, गरज असेल तेवढंच बोलायचो, आवश्यकतेपेक्षा अधिक बोलणारा नव्हतो, ही माझ्यातली गुणवत्ता होती. आणि हे जे जे साधू पुरुष आले होते, महान भक्त, ते समदर्शी होते, हा आपला तो परका असं कोणाशीही भेदभाव न करणारे होते. आणि मी तर साधारण सामान्य बालक होतो तरीही त्यांनी माझ्यावर कृपा केली, अकारण कृपा केली. 25व्या श्लोकामध्ये नारद मुनींनी सांगितलं की अशा ह्या महान भागवत भक्तांची, भगवत भक्तांची मी सेवा करत होतो. तर एक दिवशी त्यांनी अनुमती, परवानगी दिली, आणि त्यांचं जे उच्चिष्ट होतं पत्तलमध्ये खाल्ल्यावर जे थोडं राहतं ते उच्चिष्ट त्यांनी मला खायला दिलं, आणि त्यांच्या अनुमतीने मी ते स्वीकारलं. अशा रीतीने भगवंतांचा महाप्रसाद खाल्लेल्या भक्तांचा जो असतो उरलेला अन्न, त्याला म्हणतात महा महाप्रसाद, तो त्यांनी खाल्ला. आणि रोज
त्यांच्या या ऋषी मुनींच्या आज्ञेनुसार त्यांची सेवा करून सतत ते जे काय बोलतायत ते श्रवण करत ते बसलेले होते. आणि हा प्रसाद खाल्ल्यामुळे ते पुढे नारद मुनी म्हणतात 45 श्लोकात, माझी सगळी पाप होत ते निर्मूलन निघून गेलं. आणि त्या भक्तांच्या संगतीत राहिल्यामुळे ते जे सांगतायत ते ऐकल्यामुळे त्यांच्या सूचनांचं पालन केल्यामुळे माझं हृदय शुद्ध झालं आणि मला त्या अध्यात्मवाद्यांच्या स्वभावाची अतिशय आवड उत्पन्न झाली. कसा स्वभाव होता त्यांचा? भक्ती करण्याचा स्वभाव होता. सतत ते भगवंतांविषयी चर्चा करत होते. तो स्वभाव मला आवडला आणि मी तिथे आकर्षिला गेलो. तर अशा रीतीने नारद मुनींनी आपल्या भक्तीत कशी कशी प्रगती झाली ते सांगितलं की पहिले तर माझ्यावर भक्तांची कृपा झाली आणि मी भक्तांची सेवा केली आणि आता त्यांच्याकडून ऐकणं नाम घेणं याबद्दल मला श्रद्धा निर्माण झाली माझ्यामध्ये. मग मी त्यांचा आश्रय घेतला, गुरुपादाश्रय, त्यांचा चरणांचा आश्रय घेतला. पुढे प्रगती कशी झाली? भजन, स्वतः ते हरिनाम घेणं त्याची इच्छा झाली, श्रवणम करण्याची इच्छा झाली. भक्ती, अशा रीतीने मी भक्ती करायला लागलो आणि त्यांचं उच्चिष्ट खाल्लं आणि सतत श्रवणम केल्यामुळे अनर्थ निवृत्ती, माझ्या पापाचं निर्मूलन झालं आणि मी त्यांच्या सेवेत संलग्न राहिलो, कंटिन्यू करतच राहिलो सेवा. त्यामुळे निष्ठेने मी सेवा करत राहिलो आणि त्यांच्या स्वभावाची मला आवड निर्माण झाली. म्हणजे जी भक्ती करणं आहे, भगवंतांविषयी चर्चा करणं आहे, ती रुची माझ्यामध्ये आली. अधो श्रद्धा तथा साधुसंग तथा भजन क्रिया तथा अनर्थ निवृत्ती तथा निष्ठा रुची अशा तऱ्हेने प्रगती होत चाललेली आहे. आता आपण 26वा श्लोक वाचूया. म्हणजे आपल्याला हे सगळं कंटिन्युएशन मध्ये पुढे काय घडलंय ते कळेल. ठीक आहे, आता हा श्लोक वाचूया 26वा. तत्र अनु अहम कृष्ण कथा प्रगायताम अनुग्रहेण अश्रुणवम मनोहरा ताश्रद्धया मे अनुपदम विश्रुण्वतः प्रिय श्रवसी अंग मन अभवत रुचीही. हे व्यासदेव, नारद मुनी व्यासदेवांना हे माहिती सांगताना म्हणतात की त्या महान वेदांतांच्या संगतीत आणि त्यांच्या कृपेने मी त्यांनीच वर्णन केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मनोवेधक चरित्रांचे श्रवण करू शकलो. अशा रीतीने लक्षपूर्वक श्रवण करीत असताना भगवंतांविषयी श्रवण करण्याविषयी माझी गोडी पदोपदी वाढतच गेली. त्या सांगतायत की हे जे महान वेदांती होते, भक्त होते, ते काय करायचे पहिल्या ओळीत बघा. अनु ते आहे ना, तत्र अनु, अनुला काय म्हटलंय? प्रत्येक दिवशी रोज कथा करायचे. काय करायचे? कृष्ण कथा करत राहायचे ते. प्रगायतम, प्रगायतम, भगवंतांची कृष्ण कथा गायन करत राहायचे, वर्णन करत राहायचे. आणि त्यांनी माझ्यावर काय केली? अनुग्रह केला, माझ्यावर कृपा केली आणि मला ते सगळं ऐकायला मिळालं. मी त्यांच्याजवळ ऐकायला बसायचो तर ते मलाही समजावून सांगायचे. आणि कशा होत्या या भगवंतांच्या कथा? कशा होत्या? मनोहरा, दुसरा शब्द आहे बघा, मनोहर, मनाला आकर्षून घेणाऱ्या होत्या, मनोवेधक होत्या. कशा ऐकल्या मी त्या? श्रद्धया, पूर्णपणे लक्ष देऊन श्रद्धेने ऐकल्या. तर श्रद्धेने हे जे ऐकणं आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अनुपदम, पदोपदी, क्षणोक्षणी मी त्या जेव्हा त्या ऐकत होत्या त्यामुळे काय झालं? कसं ऐकलंय? विष्णुवत, लक्षपूर्वक ऐकताना. प्रिय श्रवसी, प्रिय श्रवसी हे कोणाला म्हटलंय? भगवंतांविषयी. तर भगवंत असे आहेत ज्यांच्याविषयी ऐकणं बोलणं हे भक्तांना अतिशय प्रिय आहे, म्हणून भक्तांना प्रिय श्रव असं म्हटलं जातं. तर त्यांच्याविषयी हे सगळी चर्चा होत होती.
श्रवण करण्याची मला शेवटचा शब्द आहे बघा, अभवत रुचि, मला आवड वाढत गेली. म्हणजे दोश्रद्धापासून आपण बघितलं आणि रुचीपर्यंत बघितलं होतं, निष्ठा आणि रुचि, तर अशी मला रुचि वाढत गेली आणि पुढे काय आसक्ती होणं, म्हणजे भगवंतांविषयी ऐकण्याविषयी आसक्त, सेवा करण्याविषयी आसक्त, जप करण्याविषयी आसक्त. आसक्त म्हणजे काय, ते करायला मन असं खेचलं जातं, अशी अशी माझी गोडी भक्तीतली वाढत गेली. तात्पर्य वाचूया. परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे आपल्या व्यक्तिगत रूप सौंदर्याने परम आकर्षक आहेत, त्यांचे चरित्रही परम आकर्षक आहे. याचे कारण म्हणजे परम सत्य हे आपल्या नावाने, यशाने, रूपाने, चरित्राने, संगतीने परम श्रेष्ठच आहेत. असे हे जे भगवंत महान आहेत, त्यांचं दिसणं, त्यांचा स्वभाव, त्यांची कर्म, सर्व काही अतिशय सुंदर आहे, आकर्षक आहे. आणि असे जे भगवंत आहेत ते कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, दिव्य आहेत. भगवंत या पृथ्वीवर त्यांच्या अकारण करुणेने अवतीर्ण होतात. असे जे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्या जीवांवर कृपा करण्यासाठी, करुणा दाखवण्यासाठी अवतीर्ण होतात, प्रकट होतात आणि मानवाची भूमिका करून आपली अनेक दिव्य चरित्रे प्रकट करतात. इथे आकर्षून घेण्यासाठी भक्तांना आणि मनुष्याला, जीवांना, सगळ्यांना आकर्षून घेण्यासाठी दिव्य चरित्र, दिव्य लीला करतात. अशा चरित्रांकडे आकर्षित झालेले लोक भगवत धामात जाण्यासाठी पात्र होतात. तर हे सगळं काय आहे, श्रवणम, ही जी कृष्ण कथा जी आहे ती आपण ऐकत राहिलो तर आपल्याला रुची येते. कसली येते, भगवंतांविषयी ऐकू तेव्हा भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला आवड निर्माण होते आणि मग आपण सुरेखरित्या जप करायला उत्सुक व्हायला लागतो. आणि असे जेव्हा भगवंतांच्या सगळ्या लीला चरित्र याच्याकडे आकर्षित झालेला जो मनुष्य आहे तो भक्ती करतो, आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेऊन भक्ती करतो आणि स्वतःला भक्ती त्याची 100% पूर्ण झाली की तो भगवत धामात जाण्यास पात्र होतो. सामान्य लोकांना अनेक सांसारिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे इतिहास व विवरणे ऐकण्यात गोडी असते. आता सामान्यतः आपण बघितलं तर ही जी सांसारिक कार्य करतात त्यांचे बद्दलच वाचणं, बोलणं, ऐकणं हे खूप आवडत असतं. तर जसं आपल्याला, आपण लहानपणी कसे आजीला म्हणायचो, आजी गोष्ट सांग ना, तू लहान होती ना तेव्हाची सांग ना, मग आजी एखादी गोष्ट अगदी रसाळपणे सांगायची, असं झालं, मग माझ्या बाबांकडे घोडे होते, मग माझे बाबा असे घोडे दौडत दौडत ते शेतात जायचे, असं करायचे, त्यांनी हा पराक्रम केला. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते ऐकायला आपल्याला खूप मज्जा येते. का, कारण की श्रवणम हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण पुढे प्रभुपाद आपल्याला एक वॉर्निंग, सावधानतेचा इशारा देत आहेत बघा. त्यांना कोणाला, हे जे सामान्य लोक आहेत त्यांना याची जाणीव नसते अशा सहवासाने म्हणजे हे जे सामान्य लोक आहेत त्यांच्याबद्दलचं ऐकण्याने केवळ अमूल्य वेळेचा अपव्यय होतो. जे मनुष्य जीवनामध्ये आपल्याला अमूल्य असा वेळ मिळाला आहे त्याचा फुकट तो वेळ फुकट जातो. आणि ते भौतिक आणि ते म्हणजे लोक हे ऐकणारे, काय कथा ऐकणारे, सामान्य कथा ऐकणारे भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये आसक्त होतात. जे प्रभुपाद आपल्याला सांगतायत की असं भगवंतांना सोडून बाकी कोणाही बद्दल असं ऐकत राहिल्यामुळे मनुष्य अडकून पडतो. तो कशात अडकतो ते पुढे प्रभुपाद त्यांनी सांगितलंय की प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये तो आसक्त होतो, त्यात अडकतो. त्यामुळे इच्छा होतात, मला पण असं काही करायचंय, अशा इच्छा, कर्म त्यानुसार केलं जातं आणि प्रत्येक कर्माला कर्मफळ आहे. त्यामुळे इच्छा आणि कर्मफळ यामुळे पुढे काय होतं, तर या भौतिक चर्चा ऐकल्यामुळे या भौतिक जगात येण्याची इच्छा आणखीन
वाढते. त्यामुळे जर तुम्ही बघाल, एकच मिनिट हा, 1.1.13 श्लोक काढते मी आता. 1.1.13 हा श्लोक शौनक आदि ऋषी मुनी आहेत ते सुत गोस्वामींना सांगतायत. तत् शुश्रूषमाणानाम, हा श्लोकाची सुरुवात आहे, भाषांतर वाचते. हे सुत गोस्वामी, आम्ही भगवान आणि भगवंतांच्या अवतारांविषयी समजून घेण्यात उत्सुक आहोत. स्पष्टपणे काय सांगितलंय, आम्हाला भगवंतांविषयी आणि भगवंतांच्या अवताराविषयी ऐकून घ्यायला आम्हाला आम्ही तयार आहोत, उत्सुक आहोत. कृपया पूर्व आचार्यांनी दिलेले उपदेश आम्हाला सविस्तर सांगा. त्यांच्या कथनाने आणि श्रवणाने मनुष्याचा उद्धार होतो. त्यामुळे हे जे सुत गोस्वामींकडून ऐकायला उत्सुक झालेले शौनक आदी ऋषीमुनी आहेत, त्यांची बुद्धी आहे ती एकदम शुद्ध झाली आहे. त्यांना माहिती आहे की आम्हाला केवळ भगवान श्रीकृष्णांविषयी आणि त्यांच्या अवतारांविषयी ऐकायचं आहे. तेही कुठून आलेलं आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलंय तेच सांगा, जेणेकरून मनुष्याचा उद्धार होईल. हे आपण या उदाहरणाशी बघू शकतो की भौतिक गोष्टी ऐकत राहिलो, या भौतिक जगतात राहू, भगवंतांविषयी ऐकत राहिलो, भगवत धामात जाऊ. आता प्रत्येकाने आपली आपली निवड करायची आहे. पुढे वाचते, असा वेळेचा दुरुपयोग करण्यापेक्षा तो भगवंतांच्या दिव्य चरित्रांकडे लक्ष वळवून आध्यात्मिक यश संपादन करू शकतो. जो मनुष्य आहे तो कशात अडकला आहे, या बाकीच्या गोष्टींमध्ये अडकला आहे, गप्पा मारण्यामध्ये, तर त्याने तिथून मन काढलं आपलं आणि भगवंतांचे जे दिव्य चरित्र आहे ते ऐकण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची आध्यात्मिक प्रगती होईल. भगवंतांच्या चरित्रांची वर्णने ऐकून भगवंतांशी प्रत्यक्ष संपर्क होतो. ही जी भगवंतांची जी चरित्र आहेत ती इतकी महान आहेत, इतकी दिव्य आहेत, हे खूप महत्वाचं वाक्य आपल्यासाठी. अशा चरित्रांची वर्णन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काय होतं, प्रत्येकाने नीट वाचा, भगवंतांची प्रत्यक्ष संपर्क होतो. आणि मागे स्पष्ट केल्याप्रमाणे भगवंतांविषयी असे श्रवण केल्याने सांसारिक प्राण्याच्या अंतरात साठलेली सर्व पापे धुवून जातात. आधी सांगितलं होतं आपण 1.2.18 मध्ये काय सांगितलं होतं, नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्ठिकी. भागवताचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते. आणि ज्यांचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. तर असं जे भगवंत भगवंतांचं जे दिव्य चरित्र श्रवण केल्याने असा जबरदस्त फायदा होतो. अशा रीतीने पापमुक्त झाल्यावर श्रोता जो ऐकतो आहे तो क्रमशः भौतिक सहवासातून मुक्त होतो. भौतिक गोष्टीमध्ये आसक्त आहे त्यातनं तो मुक्त होतो आणि भगवंतांच्या रूपाकडे आकृष्ट होतो. जे ना आता आपण रुची पाहिलं, त्याला भक्तीतली रुची आली आणि आसक्ती आसक्ती आली भगवंतांविषयी, आणखीन आणखीन मी ऐकेन भगवंतांचं, आणखीन आणखीन दर्शन घेईन, आणखीन सेवा करेन, असं आकृष्ट होतो. नारद मुनींनी हे आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केले आहे. सारांश असा आहे की केवळ भगवंतांच्या लीलांविषयी श्रवण करून कोणीही भगवंतांच्या पार्षदांमध्ये गणला जाऊ शकतो. कोणीही, यासाठी असं नाहीये की तो श्रीमंतच पाहिजे, मग एवढा शिकलेला पाहिजे, मग याच देशात जन्मलेला पाहिजे, असं नाही. एनीबडी, कोणीही, इथे दाखवलाय हा साधा दासीचा पुत्र आहे, काही शिकलेला नाही एवढंच आहे, पण त्यांनीही हे एवढं यश मिळवलं आहे.
आपल्याला असं वाटतं ना, अरे मी कधी होणार, मी तर काय मी शिकलेलं नाही, मी कमी आहे, असं आहे तसं आहे, तर काही नाही. आपण हे याच्यात ना या उदाहरणावरून जाणू शकतो, फक्त आपले प्रयत्न चांगले पाहिजेत, व्यवस्थित पाहिजेत, व्यवस्थित दिशेने पाहिजेत. नारद मुनींना शाश्वत जीवन आहे. आता ते होते दासीपुत्राबद्दल सांगितलं, आणि नंतर भक्ती करून हे जे पुन्हा प्रकट झाले नारद मुनी ब्रह्माजींच्या या दिवसामध्ये, आदल्या दिवशी तर सांगितलं ब्रह्माजींच्या असं असं, आणि आता प्रभुपाद सांगतात आता जे नारद मुनी बोलतायत ते जीवन कसं आहे नारद मुनींचं, शाश्वत जीवन आहे. त्यांच्याकडे अमर्याद ज्ञान आहे आणि अपार आनंद. भगवंतांची भक्ती केल्यामुळे आणि भक्ती करत राहिल्यामुळे आणि भगवंतांच्या भक्तीचा प्रचार केल्यामुळे ते परम अपार असीमित आनंदात आहेत. आणि ते नारद मुनी भौतिक आणि आध्यात्मिक विश्वांमध्ये अप्रतिहतपणे संचार करू शकतात. भगवंतांनी सांगितलंय तू कुठेही जाऊ शकतोस आणि माझ्या भक्तीचा प्रचार करू शकतो. तर असे जे सामान्य दासी पुत्र 5 वर्षाचा केवळ 4 महिन्याच्या भक्तांच्या सहवासाने भक्ती दृढ झाल्याने, भक्ती करतच राहिल्यामुळे इतकं जबरदस्त जीवन प्राप्त करू शकले. ज्याप्रमाणे नारद मुनींनी आपल्या मागील जन्मामध्ये भक्ती वेदांत्यांसारख्या शुद्ध भक्तांकडून श्रवण केले, त्याप्रमाणे कोणीही केवळ प्रामाणिक अधिकाऱ्यांपासून भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रद्धापूर्वक श्रवण करून जीवनाची परमसिद्धी प्राप्त करू शकतो. तर जसं नारद मुनींना हे सगळं प्राप्त झालं, तसं आपणही ध्येय ठेवू शकतो की मलाही अशी भक्ती करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रामाणिक अधिकृत गुरु शिष्य परंपरेतन हे ज्ञान श्रवण करायला हवं. तर असं श्रवण करत राहिलं, कसं श्रवण करायचं, श्रद्धापूर्वक. तर जीवनाची जी परम संसिद्धी आहे भक्ती करून भगवंतांची प्राप्ती करणं, ती होऊ शकते. पुढे म्हणतात प्रभुपाद, भक्तांसमवेत श्रवणाची ही विधी विशेषतः या कलहपूर्ण कलियुगात निर्धारित करण्यात आली आहे. असं हे जे भगवंतांचं नाम रूप यश गुण लीला हे सगळं परम पवित्र आहे, आणि भगवंतांविषयी जेव्हा श्रवण केलं जातं श्रद्धेने, तेव्हाच त्या मनुष्याचं कल्याण होतं, तो भगवंतांकडे आकृष्ट होतो, भगवंतांचं नाम प्रेमपूर्वक घ्यायला लागतो आणि आपलं जीवन सफल करू शकतो. म्हणून हे कलहपूर्ण युग आहे, त्याच्यामध्ये खास ह्या श्रवणाचा विधी दिला आहे, जेणेकरून आपण भगवंतांविषयी जास्तीत जास्त ऐकू आणि भगवंतांकडे परत जाण्यासाठी तयार होऊ, उत्साही होऊ, कार्य करू. काही प्रश्न आहेत की पुढे जाऊया? माताजी समजत आहे ना? हो समजतंय, जाऊया. हा, श्लोक क्रमांक 27. तस्मिन तदा लब्ध रुचे महामते प्रिय श्रवसी अस्खलिता मतीर मम ययाहम एतत् सत असत् स्वमायया पश्ये मयि ब्रह्मणि कल्पितं परे. हे महामुने व्यासदेव, मला भगवंतांची गोडी लागल्यावर त्यांच्याविषयीच्या श्रवणात माझे लक्ष दृढ झाले. माझी आवड जसजशी वाढत गेली तसे मला कळून आले की माझ्या अज्ञान कारणे मी स्थूल व सूक्ष्म आवरणे स्वीकारलेली होती. मी आणि भगवंत दोघेही दिव्य स्वरूपी आहोत हे सगळं मला ज्ञान झालं. आता बघूया आपण. आता इथे पुन्हा प्रिय श्रवसी हे भगवंतांना म्हटलंय बघा. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याविषयी मला गोडी निर्माण झाली, आणि दुसरं काय, अस्खलिता मते, माझी मती, माझी जी बुद्धी आहे ती कशावर केंद्रित झालं, माझं मन केवळ भगवंतांवरच केंद्रित झालं. अस्खलित, स्खलित म्हणजे पडणे, अस्खलित म्हणजे कंटिन्यू, तिथेच भगवंतांवरच माझं लक्ष केंद्रित झालं.
आणि इथे पुढे दिलंय, पहिल्या ओळीत दिलंय बघा, रुचे लब्ध रुचे, भगवंतांविषयी मला लब्ध प्राप्त झालं, काय गोडी. तर गोडी भगवंतांविषयी ऐकण्याविषयी, भगवंतांची सेवा करण्याविषयी कधी प्राप्त होते? जेव्हा सारखं सारखं भगवंतांविषयी ऐकू तेव्हा. पण जेव्हा रुची नाहीये तेव्हा कश काय असते? अरुची असते. आता ही अरुची, अरुची कशासाठी, कशामुळे असते? आपल्यामध्ये अविद्या असते. आता अविद्या का असते? कारण आपण या भौतिक जगतात येतो तेव्हा मायेच्या प्रभावाखाली येतो. तर माया दोन कार्य करते, एक तर आपल्याला आवरण घालते, आवरणात्मिका. त्यामध्ये काय होतं, मनुष्य जो जीव आहे तो विसरून जातो की मी जीवात्मा आहे. आणि दुसरं प्रक्षेकात्मिका, म्हणजे तो जीवात्मा आहे तो स्वतःला शरीर मानायला लागतो, देहात्म बुद्धी येते. तर अशा तऱ्हेने ही जी अविद्या आहे, अज्ञान आहे स्वतःविषयीच, त्यामुळे मनुष्यामध्ये भगवंतांविषयी ऐकायला अरुची आहे. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये रुची, पण भगवंतांविषयी अरुची, कारण शारीरिक स्तरावर आहे. पण जेव्हा भगवंतांविषयी सतत ऐकल्यामुळे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. शरीर स्तरावर मला जगायचं नाहीये, मी आत्मा आहे, ज्ञान होत होत गेल्यामुळे भगवंतांबद्दल आणखीन आणखीन ऐकायची रुची जागृत झाली. आणि असं मी सतत ऐकल्यामुळे माझी मती अस्खलिता झाली, भगवंतांवरच लक्ष केंद्रित माझं झालं. आणि अशा ज्ञानामुळे काय झालं, पुढे तिसरी ओळ बघा, त्याच्यात दिलेलं आहे स्थूल सत असत ह्याबद्दल स्वमायया. हे जे माझ्या अज्ञानाने मी हे स्थूल आणि सूक्ष्म, म्हणजे स्थूल शरीर, स्थूल शरीराचं आपलं आपण आत्मा आहोत इथे आतहृदयामध्ये, आणि हे दिसतंय ते काय आहे, आपलं स्थूल शरीर आहे. आणि दुसरं आवरण काय आहे, सूक्ष्म शरीर, मन बुद्धी अहंकाराचं. हे मी अज्ञानाने स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ची आवरण स्वीकारलीत हे मला कळलं. आणि आणखीन मला काय कळलं, मी आत्मा आहे हे कळलंय, मी शरीर नाही आहे, स्थूल नाही ना सूक्ष्म नाही, मी तर आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, भगवंत सच्चिदानंद आहेत, मी सच्चिदानंद आहे, भगवंत दिव्य आहे, त्यांचा एक अंश आहे, त्यामुळे मी पण दिव्य आहे, हे ज्ञान मला कळलं. आता तात्पर्य वाचूया. भौतिक जीवनातील अज्ञानाची तुलना अंधकाराशी केलेली आहे, आणि वैदिक साहित्यात भगवंतांची तुलना सूर्याशी केली आहे. तर या भौतिक जीवनात आपल्याला अज्ञान आहे. कसलं अज्ञान आहे, आपण कोण आहोत हेच आपल्याला माहिती नाहीये, शारीरिक स्तरावर जगत आहोत. तर तसं असणं म्हणजे काय, अंधकारात असणं. जेव्हा आपण अंधकारात असतो, आता बघा आपल्या सगळ्या गावची लाईट गेली आहे, पूर्ण काळोख आहे, तर आपण चालतानाही खूप घाबरत घाबरत चालतो, अरे बापरे. किंवा घराच्या बाहेर पडलोय अंधारात तरी भीती वाटते, अरे साप तर नसेल ना, पाव काय कुटकन वाचलं, काडी एखादी सुकलेली तरी आपल्याला भीती वाटते. तर ही जे भय आहे जगतातलं ते कशामुळे आहे, अज्ञानामुळे आहे, अज्ञानाच्या अंधकारामुळे आहे. तर यामुळेच बरेचदा आपल्याला वाटत असत, अरे बापरे हा करोना आहे, मी मरणार तर नाही ना, मी मरेल असं. तर हे काय वाटतं, कारण आपल्याला अज्ञान आहे. जेव्हा आपल्याला कळतं मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, आत्मा तर अमर असतो, आत्मा तर कायम राहतो, भगवंतांचा अंश आहे तो, शाश्वत सच्चित आनंदमय आहे. तर अशा रीतीने जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञान जेव्हा आपण घ्यायला लागतो तेव्हा हा जो अंधकार आहे, जे अविद्येचं अंधकार आहे, अविद्या म्हणजे स्वतःला आत्मा आहे हे विसरणं आणि स्वतःला हे शरीर समजून जगत राहणं, हे आहे म्हणजे अंधकारात आहे. आणि वैदिक साहित्य जे आहे त्यामध्ये भगवंत काय म्हटलंय, सूर्य. जेव्हा आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये भगवंतांचं हे ज्ञान येतं, भगवंतांविषयी माहिती येते, तेव्हा काय होणार, हा जो ज्ञानाचा अंधकार आहे तो हळूहळू नष्ट होणार. पुढे वाचूया. जेथे प्रकाश आहे तेथे अंधकार असणे शक्य नाही. कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, जहा कृष्ण तहार नाही मायार अधिकार. भगवंतांच्या लीलांचे श्रवण म्हणजे भगवंतांची दिव्य संगत, कारण भगवंत
कारण स्वतः भगवंत आणि भगवंतांच्या लीला अभिन्न आहेत. असेही जे भगवंतांविषयी आपण ऐकतो, लीला म्हणजेच भगवंतांविषयी जे ऐकतो ते दिव्य आहे. आणि जेव्हा आपण या कथा ऐकत असतो तेव्हा साक्षात भगवंतांच्या संघामध्ये असतो. हे खूप मोठा आपल्यासाठी आशीर्वाद आहे. आणि आपल्याला हे ज्ञान होणं की मी जेव्हा 2 तास जप करते तेव्हा साक्षात नाम मी घेते म्हणजे मी भगवंतांच्या संगतीत आहे, ही जाणीव आपण रोज सकाळी ठेवायची आहे. परम ज्ञान प्रकाशाची संगत करणे म्हणजे अज्ञान अंधकाराचा विध्वंस करणे होय. जितकं आपण परम हे ज्ञानाच्या प्रकाशाची संगती करत जाऊ तितकं तितकं आपलं अज्ञानाचं अंधकार आहे तो नष्ट होत जाईल. अज्ञानामुळे जीवाला मिथ्यापणाने असे वाटते की जीव आणि भगवंत हे भौतिक प्रकृतीने उत्पन्न झाले आहेत, परंतु वस्तुतः भगवान आणि जीव हे दोघेही दिव्य स्वरूपी आहेत. अशा तऱ्हेने आपल्याला जेव्हा कळतं की हे जे भगवंत आहेत ते कसे आहेत, दिव्य आहेत, तेव्हा आपल्याला कळतं अरे आधी तर मी चुकीची संकल्पना करत होतो, मी स्वतःलाही शरीर समजत होतो आणि भगवंतांनाही. जसे हे मायावादी लोक म्हणतात ना की हे भगवंत आहेत ते कसे आहेत, मायेमधून आले आहेत, त्यांच्यावर माया प्रभाव टाकते, 3 गुण त्यांच्यावर कार्य करतात, तर अशा तऱ्हेने चुकीचं वाटत असतं. पण जेव्हा हे सगळं ज्ञान कळतं तेव्हा तो या अज्ञानामधून बाहेर येतो. आणि म्हणून मग अशा वेळी मनुष्य जो आहे ज्याला ज्ञान मिळालंय तो आपल्या इंद्रियांनी आपल्या मनाने आणि बुद्धीने भगवंतांवर काय होतो, भगवंतांवर तो आपलं लक्ष केंद्रित करतो आणि भगवंतांची सेवा करायला लागतो. पुढे प्रभुपाद म्हणतात, परंतु वस्तुतः भगवान आणि जीव हे दोघेही दिव्य स्वरूपी आहेत, त्यांचा भौतिक प्रकृतीशी काहीही संबंध नाही. आपण हे आता नीट जाणून घेऊया की भगवंतांचा भौतिक प्रकृतीशी संबंध नाही हे आपण नेहमी बोलतो, पण आपण सुद्धा भगवंतांच्या अंशात, त्यामुळे ही जी भौतिक प्रकृती आहे त्याच्याशी आपलाही संबंध नाही, कारण हे जड तत्व आहे आणि आपण कोण आहोत, आपण तर भगवंतांचे अंश आहोत, दिव्य स्वरूप आहोत. त्यामुळे इथे आपली कर्तव्य पूर्ण करायची पण अडकून राहायचे नाही. पुढे, अज्ञानाची निवृत्ती झाल्यावर भगवंतांहून स्वतंत्र असे काहीही अस्तित्वात नाही हे पूर्णपणे कळून येते. तर जेव्हा अज्ञानाची निवृत्ती झाली आहे, जेव्हा कळलं आहे की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे, भगवंतांकडे होतो, आता मी इथे आलो आहे पण मला परत भगवंतांकडे जायचं आणि भगवंतांचे सगळे गुण कळायला लागतात ज्ञान घेतल्यामुळे की आपण सगळे आहोत ते आणि ही सगळी सृष्टी आहे, सगळे देवता आहेत, सगळे भगवंतांवर अवलंबून आहेत सगळ्या कारणांसाठी, पण मात्र एकमेव भगवंत असे आहेत जे स्वराट आहेत, स्वतंत्र आहेत, आत्माराम आहेत, हे ज्ञान येतं. आणि मग अविद्या नष्ट होते. अविद्या नष्ट होते म्हणजे आपण जे 2 हे घेतलंय मायेच्या आवरणामुळे, एक तर स्वतः आत्मा आहेत ते विसरलं आणि शरीर स्तरावर राहून स्वतःला शरीर समजून कार्य करतोय, तर हे जे अविद्या आहे ती नष्ट होऊन जाते. स्थूल व सूक्ष्म शरीरे भगवंतांपासून प्रकट झाली आहेत असे ज्ञान उदित झाल्यावर, समजल्यावर कोणीही या 2 शरीरांचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी करू शकतो. जेव्हा आपल्याला कळलं की ठीक आहे मी शरीर नाहीये मी आत्मा आहे, पण हे 2 शरीर स्थूल आणि सूक्ष्म मला मिळाली आहेत जेणेकरून त्यांचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करेन. आता कोणत्या सेवा करू शकतात ते प्रभुपाद खूप सुंदररित्या समजवतात. बघा, पाणी आणणे, मंदिर धुणे, नमस्कार करणे यात, तसेच अर्चन मार्गात म्हणजे पूजा अर्चा करतात त्याच्यामध्ये, किंवा मंदिरातील भगवंतांची पूजा आदी म्हणजे पूजा आणि इतर गोष्टी करण्यात स्थूल शरीराला संलग्न करावे. ही सगळी कार्य स्थूल शरीराने करतो. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकार याने भगवंतांच्या दिव्य लीलांचे श्रवण आणि त्यांचे मनन आणि भगवंतांचे नाम संकीर्तन करण्यात संलग्न करावे. जेव्हा आपण मनाने बुद्धीने सगळं भगवंतांविषयी श्रवण केल्यावर नुसतं श्रवण करतो
तेव्हा आपण विचारही करतो, त्याच्यावर चिंतन मनन करतो, तर ते सगळं आपण आपल्या बुद्धीला आणि मनाला त्यावर कार्यरत करावं. या सर्व क्रिया दिव्य आहेत हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. जे जे आपण भगवंतांशी संबंधित करू ते कोणतीही गोष्ट भौतिक नाही. आपण जो नाम जप करतो, भगवंतांची जी काही सेवा करतो, हे जे वाचन करतो आहोत, भगवंतांविषयी चर्चा करतो आहोत, हे सगळं दिव्य आहे. स्थूल अथवा सूक्ष्म इंद्रियांपैकी एकही इंद्रिय इतर गोष्टीत संलग्न करू नये. म्हणून प्रभुपाद वॉर्निंग देतात पुन्हा की आपलं जे स्थूल आहे किंवा सूक्ष्म शरीर आहे, हे जे इंद्रिय आहेत, त्यातलं भगवंतांना सोडून कुठच्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये अडकून पडू नये. कर्तव्य करा पण अडकून पडू नका. अशा रीतीने अनेक अनेक वर्षांच्या प्रेममय सेवेच्या प्रशिक्षणाने अशा दिव्य क्रियांचा साक्षात्कार होणे शक्य असते. किती काळ करायचं हे? अनेक अनेक वर्ष. हे जे प्रशिक्षण आहे आध्यात्मिक गुरूंच्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपण घेत राहतो. काय कोणाची सेवा करतो? भगवान श्रीकृष्णांची. कशी करतो? मारून मुटकून का? नाही, प्रेममयी सेवा. तेही जेव्हा सेवा करत राहतो, आपल्या शरीराला मनाला बुद्धीला सगळ्यांना भगवंतांच्या सेवेत लावतो, तेव्हा अशा दिव्य क्रियांचा साक्षात्कार होणे शक्य असते. कोणत्या क्रिया? ज्या आता ही जशी आपण बघितलं अधो श्रद्धा पासून भक्तीतन पुढे पुढे वाढत वाढत गेलाय. आता आसक्ती भगवंतांविषयी एक आकर्षण वाटत आहे प्रचंड. भगवंतांबद्दल श्रवण करण्याची प्रचंड गोडी निर्माण झाली आहे. आणि अशी जी प्रगती आहे ती या प्रेममयी सेवेनेच प्रकट होते. आपल्यासारख्या जीवांना वर्षानुवर्ष लागतात, मात्र परंतु नारद मुनींमध्ये श्रवणातून विकसित केलेले भगवंतांचे प्रेम आकर्षण मात्र अत्यंत प्रभावी आहे. नारद मुनींनी किती महिने ऐकलं? केवळ 4 महिने. पण इतकं जबरदस्त त्यांचं श्रवण होतं, मती मन कुठेही भरकटत नव्हतं आणि अतिशय सेवाभाव होता. त्यांची इंद्रिय ताब्यात होती, कितीतरी गुण पाहिले आणि त्यामुळे ते असं भगवंतांबद्दलचं प्रेम आकर्षण निर्माण करू शकले. त्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ कंटिन्यू ते ह्यामध्येच भक्तीमध्ये मग्न होते. आता श्लोक क्रमांक 28 वाचूया आपण. इत्थं शरत प्रावृषिकौ ऋतुर्हरे विश्रुणवतः मे अनुसवं यशोऽमलं संकीर्त्यमानं मुनिभिः महात्मभिः भक्तिर् प्रवृत्तात्म रजतम उपहा. अशा प्रकारे पावसाळा आणि शरद अशा दोन्ही ऋतूंमध्ये मला भगवान हरींची निर्मळ कीर्ती गाणाऱ्या थोर मुनिवरांकडून निरंतर श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली. असा मी भाग्यवान ठरलो की हे जे दोन्ही ऋतू आहेत ज्यामध्ये हे भक्त चातुर्मासात एकाच ठिकाणी राहून कृष्ण कथा करतात, तर मला ही संधी मिळाली. काय करत होते ते मुनिवर? भगवान हरींची निर्मळ कीर्ती गात होते. दुसरी ओळ बघितली तर बघा, यशोमलम, यश अमलम. कशी होती कीर्ती? स्वतः भगवंतांची कीर्ती अमळ निर्मळ आहे आणि ती वाचणारा आहे तोही त्यालाही निर्मळ करणारी आहे. कशा तऱ्हेने ऐकली मी? बघा, विश्रुणवतहा. कशी ऐकली मी? निरंतर ऐकली. भगवंतांचं जे जे वर्णन आहे, कीर्ती गान आहे, ते मी निरंतर ऐकत राहिलो 4 महिने. तर हे जे होते कोणाकडून ऐकली? महात्मभी, थोर आत्मे, जे महात्मे होते त्यांच्याकडून ऐकत राहिलो. जेव्हा मी असा निरंतर ऐकण्यात मग्न राहिलो, भक्तांची सेवा करत राहिलो, बाकी कुठचीही माझ्या मनात आसक्ती नव्हती, केवळ भगवंतांविषयी नाम रूप गुण लीला ह्याच्यात चर्चा नामस्मरण, त्यामुळे काय झालं आहे? भक्ती प्रवृत्ता, भक्ती प्रवाहित झाली. जेव्हा माझ्या भक्तीचा प्रवाह वाहू लागला माझ्यात,
नारद मुनी म्हणतात माझ्यात जेव्हा भक्तीचा प्रवाह वाहू लागला, जसं नदीचा प्रवाह वाहतो ना, तर नदी कशी थांबत नाही, दगड काही आले तरी आजूबाजूने रस्ता काढत निरंतर जाते, तशी माझी पण भक्ती कशी होती, निरंतर वाहायला लागली. रजतम उपहा, आणि त्यामुळे अशी भक्ती केल्यामुळे माझे रजोगुण आणि तमोगुणाचं जे आवरण होतो तो प्रभाव नष्ट झाले. भगवंतांची प्रेम तात्पर्य वाचूया. भगवंतांची प्रेममय भक्ती ही प्राणी मात्रांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अतिशय महत्वाचं वाक्य काय आहे, आपण सगळे जीव आहोत भगवंतांकडेच होतो आणि आपल्या हृदयामध्ये पुढची ओढ वाचते प्रत्येकात ती सुप्त अवस्थेत असते. ही जी प्रेममयी भक्ती आहे भगवंतांविषयी जी सुप्त झोपलेली आहे आपल्यामध्ये आहेच. आपण कोण आहोत, जीवेर स्वरूप आहे कृष्णर नित्य दास. आता जसं मी उद्या म्हटलं की मला पायलट व्हायचं आहे, विमान उडवायचा कोर्स करायचा आहे, तर त्याच्यासाठी मला खूप कष्ट करायला लागतील. पण जर मी म्हटलं की मला भक्ती करायची आहे तर ती सोपं आहे का, कारण की ती माझ्या हृदयात आहेच. मी जीवेर स्वरूप आहे, मी कृष्णाचा नित्य दास आहेच. मी आधी भगवत धामात होतो तेव्हा मी तिथे कायम भगवंतांची सेवा केलेलीच आहे. त्यामुळे ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे की भगवंतांची भक्ती करणं. परंतु मग का करत नाही, इथे दिलंय, परंतु रज आणि तम या भौतिक गुणांच्या संबंधामुळे अनंत काळापासून ती म्हणजे काय, ही जी प्रवृत्ती आहे भक्तिमय भक्ती करण्याची प्रवृत्ती, ती आवृत्त झाली आहे, झाकली गेली आहे. आता मग ती ओपन करायची आहे, उठवायची आहे, तर काय करायचं, जर भगवत कृपेने आणि भगवत भक्त महान आत्म्यांच्या कृपेने जीवाला भगवंतांच्या निर्मळ भक्तांचा संघ प्राप्त झाला आणि भगवंतांची निर्मळ कीर्ती ऐकण्याची संधी प्राप्त झाली, तर निश्चितपणे नदीच्या प्रवाहासारखाच भक्तीचा प्रवाह वाढू लागतो. तर असे हे जे भगवंतांची एकतर कृपा होते आणि भगवंतांचे जे भक्त आहेत ते आपल्या जीवनात येतात, तेव्हा ते जे अधिकृत आध्यात्मिक भक्त आहेत ते आपल्याला भगवंतांबद्दल सगळं सांगतात. तर असे जे भगवंत आहेत त्यांच्या कथा निर्मळ आहेत, निर्मळ स्वतः निर्मळ कथा, आणि जे ऐकेल त्यांनाही निर्मळ करणारे आहेत अशा कथा. आणि कोणाकडून ह्या प्राप्त झाला आहे, नारद मुनींना जे भक्ती करून निर्मळ झालेत अशा भक्तांकडून भगवंतांचं ऐकल्यामुळे ही जी अशी भक्ती प्राप्त झाली आहे. आणि म्हटलंय की असं जीवनात जेव्हा होतं, नारद मुनींच्या जीवनात झालं तसं, भगवंतांची निर्मळ कीर्ती ऐकण्याची संधी प्राप्त झाली, तर त्या भक्तामध्ये निश्चितपणे नदीच्या प्रवाहासारखाच भक्तीचा प्रवाह वाहू लागतो अखंड. एकदा एवढी जबरदस्त भक्ती प्राप्त केली आहे, अधोश्रद्धा तथा साधू संग तथा भजन क्रिया अनर्थ निवृत्ती, मग पुढे आपण पाहिलं अनर्थ निवृत्तीनंतर निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, इतकं भगवंतांविषयी आसक्त झालंय की सहज भक्ती करतोय तो. आपल्याला करावी लागते अशा स्तरावरचा मनुष्य सहज भक्ती करतो. तशी भक्ती अशी नदी सहज वाहत राहते, तशी भक्ती अशी सहज होते त्यांची, तर असा प्रवाह भक्तीचा वाहू लागतो. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळेपर्यंत वाहतच राहते, त्याप्रमाणे भगवत भक्ताच्या संगतीने शुद्ध भगवत भक्तीचा प्रवाह अंततः कृष्ण प्रेम अमृताच्या सागराला जाऊन मिळतो. आपण जाणू शकतो की कुठेही नदी थांबते जाऊन जो भगवान श्री कृष्णांच्या प्रेम अमृताचा समुद्र आहे तिथे जाऊन थांबते. ही नदी आहे ती एकेकटी जाईल का, भक्ती आपली एकेकटी करायची आहे का, नाही दिलाय बघा, भगवत भक्तांच्या संगतीने हा शुद्ध भक्तीचा प्रवाह आहे तो भगवंतांच्या प्रेममय अमृताच्या सागराला जाऊन मिळतो. मी आता म्हंटल हा मला भक्ती कळलाय, आता मला भगवत भक्तांच्या काही जरूर नाही, तर तसं चालणार नाही. भगवंतांच्या भक्तांची जी कृपा आहे, जे मदत आहे, त्यांच्या आपल्यासाठी केलेल्या प्रार्थना आहेत, त्या आपल्याला कायम आपल्या बरोबर हव्यात. हेच जीवनाचे परम ध्येय आहे.
डायरी असेल तुमच्याकडे तर लिहून ठेवा हे की हे मला सगळं करायचं आहे. असा भक्तीचा प्रवाह इतका सामर्थ्यशाली असतो की दर्शक देखील रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावातून मुक्त होतात. जसं आपण एखादा बघितलं असेल की गंगा नदी वाहते आहे, अनेक अनेक लोक गंगा नदीचं दर्शन घेतात, अनेक अनेक कर्मी लोकही गंगा नदीकडे येऊन दोन दोन दिवस राहून जातात आणि गंगा नदीकडे बघताना सगळं काही विसरून जातात, काय घरदार सगळं काही गाळापुरतं तरी, आणि वाटतं की हा काहीतरी दिव्य आहे. तर अशा रीतीने हे जे नद्या आहेत, जे गंगा आहे, यमुना आहे, ह्या नद्यांचं दर्शन घेतल्यावर तो दर्शक जो बघणार आहे तो कसा काही गाळापुरता तरी रजोगुण तमोगुणातून बाहेर पडतो आणि मस्त म्हणतो हा किती छान आहे, मनाला अगदी शांत वाटतं. तशीच हे जो भक्तीचा प्रवाह म्हणजे भक्ती करणारे जे जबरदस्त भक्त आहेत त्यांना बघूनही जे बघणारे आहेत जणू काही त्यांचाही रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावातून ते मुक्त होतात. जर जर बघणारा भक्ताला बघणारा म्हणजे भक्ती करणाऱ्या भक्ताला बघणारा माणूस जर काळजीपूर्वक बघत राहिला की हा काय काय करतो आहे, तर हळूहळू त्याच्या त्या महान भक्ताच्या संघाने दर्शनाने हा जो बघणारा आहे तोही तमोगुणाने रजोगुणाच्या प्रभावातून मुक्त होतो. प्राकृतिक गुणांचे असे निराकरण होते म्हणजे असे जे रजोगुण आणि तमोगुण आहे त्याचा प्रभाव नष्ट होतो आणि जीव मूळ स्वरूपाला प्राप्त होऊन मुक्त होतो. अशा रीतीने महान भगवत भक्तांची संगती केल्यामुळे त्यांच्याविषयी ऐकल्यामुळे आणि त्यांनी अशी महान कार्य केली हे जाणून जसं आपण नारद मुनींची महान कथा ऐकतो आहे, त्यांनी आपण प्रेरित होऊन भक्ती केली तर भक्ती पूर्ण करून आपण भगवत धामात जाऊ शकतो. काही शंका आहे तर विचारा. हा ठीक आहे ना माताजी, समजत आहे ना? हरी बोल. आणखीन एक श्लोक आपण वाचूया. श्लोक क्रमांक 29. तस्य वमे अनुरक्तस्य प्रक्षितस्य हतेन सह श्रद्धधानस्य बालस्य दान्तस्य अनुचरस्य च. मी नारद मुनी म्हणतात मी त्या मुनिवरांप्रती अत्यंत अनुरक्त झालो होतो. मी सरळ मनाचा होतो, त्यांच्या सेवेत माझ्या सर्व पापांचे निर्मूलन झाले होते. माझ्या हृदयात त्यांच्याविषयी दृढ विश्वास निर्माण झाला. मी इंद्रियांचा संयम केला होता. शरीराने आणि मनाने मी त्यांच्या उपदेशांचे काटेकोरपणे पालन करीत होतो. तर अशा रीतीने नारद मुनी काय काय मी पुढे कार्य केलं ते सांगत आहेत. तस्यवम मे अनुरक्तस्य, असे जे भगवंतांचे भक्त आहेत काय त्यांच्यात गुण होत, जे भगवंतांच्या भक्तीमध्ये भगवंतांविषयी चर्चा करण्यामध्ये सदैव मग्न होते, रोज रोज ते भगवत कथा करत होते. 4 महिने अशी त्यांनी भगवंतांची कथा केली, भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न होते, त्यांची सेवा करून त्यांची आज्ञा पालन करून आणि त्यांच्याकडून भगवंतांविषयी ऐकल्यामुळे अशा भक्तांच्या प्रती मी खूप अनुरक्त आसक्त झालो. मला ते भक्त खूप आवडले, ते जसं सांगतील ते जसं करतील तसं तसं मी भक्तीत आणखीन आणखीन सगळं कार्य करायला लागलो. भक्तीचं मी कसा होतो, सरळ मनाचा होतो. बघा आपण ह्याच्यात जर बघितलं प्रक्षिरतस्य म्हणजे मी आज्ञाधारक होतो आणि श्रद्धधानस्य दुसऱ्या ओळीत आहे बघा श्रद्धा होती, बालस्य बालक होते आणि दांतस्य संयमशील होते, इंद्रियांचा संयम केला होता आणि अनुचरस्य उपदेशांचं काटेकोरपणे पालन करण्याची वृत्ती होती. तर हे सगळे गुण होते आणि त्यामुळे नारद मुनींची प्रगती फार झपाट्याने झाली. बरेचदा कसं असतं, लोकांचं जो गाईड करतो आहे ऐक ज्याच्याकडून ऐकतोय कधी कधी त्याच्यावर विश्वास नाहीये, तरीही
काय जे बोलतोय त्याच्यावर विश्वास नसेल तर जो ते बोलतो बोलणाऱ्या माणसावर विश्वास नाही तर बोलणे जे बोलणं आहे त्याच्यावरही विश्वास होणार नाही. आपलं मन जर सरळ नसेल, मी भाषांतराचे एक एक वाक्य होऊन बोलते, जर मनच सरळ नसेल आपण वाकड्या मनाचे असू, हे असं कसं हे शक्य आहे का, हा शक्य आहे का, हे हा 5 वर्षाचा मुलगा असं करू शकतो का, हा असं जर माझी श्रद्धाच नाही आहे तर मी पुढे जाऊ शकणार नाही. आणि सेवाभाव नसेल तर मी कोणाची सेवाही करू शकणार नाही. तर अशा रीतीने इंद्रियांचा संयम होता प्रचंड नारद मुनींमध्ये, म्हणून तर ते सगळी कार्य करू शकले आणि एवढी 4 महिन्यात प्रचंड प्रगती केली त्यांनी. आणि शरीराने आणि मनाने त्यांनी त्या महान ऋषी मुनींच्या उपदेशांचं काटेकोरपणे पालन केलं. कधी कधी आपण दाखवायला आज्ञा पाळतो पण मनाचं काय, मनाने पण आज्ञा पाळली पाहिजे ना ती. बरोबर, हो हा वाचा, हो हो वाचू वाचू, आणि मनात म्हणणार थांब तू जात कर आम्ही काय ऐकणार नाही तुझं, तर काही उपयोग नाही. बरोबर, त्यामुळे मी शरीराने आणि मनाने त्यांच्या उपदेशांचे काटेकोरपणे पालन करीत होतो. अतिशय महत्वाचं वाक्य. आपल्याला जर भक्तीत प्रगती करायची असेल तर आपल्याला हे सगळे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तात्पर्य, विशुद्ध विमल भक्तीची स्थिती प्राप्त करण्याची अपेक्षा असणाऱ्या इच्छुकांची ही आवश्यक गुणवत्ता आहे. प्रभुपाद पहिल्या ओळीतच सगळं सांगून टाकलं त्याने, काय ज्याला ही अशी विशुद्ध विमल, विमल म्हणजे अतिशय सुंदर अशी ही जी शुद्ध अशी भक्ती आहे ज्याच्यामध्ये अजिबात मल नाही आहे, अशी भक्ताची जर स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असेल, तुम्हाला असा भक्त बनायचा असेल तर हे सगळे गुण आवश्यक आहेत. अशा व्यक्तीने नेहमीच शुद्ध भक्तांच्या संगतीचा शोध करायला हवा. त्याने ढोंगी बुवांच्या संगतीने फसून दिशाहीन होऊ नये. शुद्ध भक्ताकडून संदेश ग्रहण करण्याकरिता त्याने स्वच्छ आणि सरळ असायला हवे. शुद्ध भक्त जरी संदेश देतो आहे तरी स्वतः त्याने स्वच्छ आणि सरळ असायला हवं, तरच तो स्वीकारणार. बरोबर, आपलीच बुद्धी वाकडी असेल असे तयारच नाही येत. आता समोरचा सांगतोय तर आपण नुसते बसलेलो असतो ना, त्याच्यावरून ऑब्झर्व केलं जातं की तुम्ही ते घेणार आहेत की नाही. आता समजा एक वक्ता आहे, तो बघतोय 10 जण त्याच्या समोर ऐकायला बसलेत, 3 जण आहेत ते असे मग ती मान अशी उत्कंठित करून ऐकतात, 2 आहेत ते असे मुंडी पाडून असे हात असे करून की हा काय बोलतोय याच्याशी मला काय नाही घेणं देणं, ह्याने बोलायला म्हणून मी येऊन बसलो अर्धा तासात, लवकर रे आवर मला जायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, अशा बुद्धीने बसले असतील तर समोरच्याला कळणार नाही का. बरोबर, तर अशा रीतीने शुद्ध भक्ताकडून संदेश ग्रहण करण्याकरता आपल्यात काय हवं हेही आपल्याला बघायला पाहिजे. त्याने स्वच्छ असायला हवं आणि सरळ असायला हवं. शुद्ध भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरण कमलांना पूर्णपणे शरण गेलेला असतो. तो हे जाणून असतो की भगवान भगवान सर्वांचे धनी आहेत, भगवंत सगळ्यांचे स्वामी आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे दास आहेत. बरेचदा लोकांना अगदी कितीतरी लोक जे दर्शन घ्यायला येतात ते झुकत पण नाही, अशी मानवर करूनच राहतात आणि दर्शन करतात आणि कधीच वाकत सुद्धा नाहीत, म्हणजे दंडवती प्रणाम करत नाही. का? कारण असं म्हटलं जातं की हे जे मायावादी लोक वगैरे जरी आले देवळात हा तरी त्यांना वाटतं की मी भगवान आणि तोही भगवान. असं अशा रीतीने काय आहे, ही शरणागत न होण्याची त्यांची वृत्ती असते. पण जो भक्त आहे तो भगवंतांच्या चरण कमलांना पूर्णपणे शरण गेलाय आणि तो जाणतो भगवंत स्वामी आहेत आणि सगळे आपण कोण आहोत, दास आहोत. किती काळ दास राहणार आहोत, 2 महिने नाही. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. इकडे भक्ती केली गोलोकधामात गेले तरीही तिकडेही दासच आहोत. केवळ शुद्ध भक्तांच्या संगतीतच मनुष्य सांसारिक संगतीमुळे साचलेल्या पापांपासून मुक्त होऊ शकतो. आपले कपडे जरी आपण भारी साबणाने धुतले आणि कपडे स्वच्छ झाले तरी हृदय स्वच्छ करायचं असेल, हृदयात पापवृत्ती आहे तर ती नष्ट करायची असेल तर शुद्ध भक्तांच्या संगतीतच आपण ती नष्ट करू शकतो पाप.
शुद्ध भक्त आपल्याला योग्य मार्गदर्शन देणार, त्यांच्या सांगण्यानुसार आपण चांगली भक्ती केली, भगवंताला शरणागत झालो तर ही सगळी पाप नष्ट होतील. नवागत म्हणजे नव आगत, नवीन आलेल्या भक्ताने शुद्ध भक्ताची श्रद्धेने सेवा केली पाहिजे. तसेच त्याने पूर्णपणे आज्ञाधारक होऊन कठोरपणे आदेशांचे पालन केले पाहिजे. अशा रीतीने एक तर श्रद्धेने सेवा करायची, आता भक्तांची श्रद्धे अशुद्ध भक्तांची श्रद्धेने सेवा करायची म्हणजे त्यांच्या आज्ञांचं तंतोतंत पालन करायचं. आणि त्यांनी ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या कसे कठोरपणे अगदी दृढपणे पालन करायच्या त्या आज्ञा. वर्तमान जीवनाच्या अवधीतच यश प्राप्त करण्याविषयी निश्चयी असणाऱ्या भक्तांची ही लक्षणे आहेत. कृपा एक फार महत्वाचं वाक्य सांगतात, ज्यांना याच जन्मामध्ये यश प्राप्त करून भगवत धामात जायचंय त्यांच्यासाठी ही लक्षणं आहेत. तर प्रत्येकाची निवड आहे, आता काय करावं. तर अशा रीतीने नारद मुनींचे जे जीवनामध्ये 4 महिन्यात म्हणजे दासी पुत्र असलेल्या आदल्या जीवनामध्ये जे प्रचंड बदल झाले ते सगळे हे आपण आता वाचलेले आहेत. आणि 30व्या श्लोकापासून आता अशी घटना आहे की आता हे चालले 4 महिने संपले, सगळे चालले ऋषी मुनी, आणि त्यावेळी काय घडलं ते उद्या आपण बघणार आहोत. तर आतापर्यंत झालाय, आपण विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.